गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, वी विल डिस्कस अबाउट द सेकंड एक्सपेरिमेंट नंबर टू. टाइटल फॉर सेकंड एक्सपेरिमेंट नंबर टू, अंडरस्टैंड द मेथड ऑफ सेक्शन कटिंग द टेक्निक स्टेनिंग माउंटिंग एंड ऑब्जर्वेशन ऑफ सेक्शन अंडर द माइक्रोस्कोप. आपण पहिल्या एक्सपेरिमेंट नंबरमध्ये प्रिवियस एक्सपेरिमेंटमध्ये काय बघितलं होतं, कंपाऊंड मायक्रोस्कोपविषयी त्याचं वर्किंग, त्याची रिझोल्युशन पॉवर, त्याची ॲडजस्टमेंट. आपण त्याच्या मायक्रोस्कोप कंपाऊंड मायक्रोस्कोपविषयी एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली होती मायक्रोस्कोपविषयी. आणि आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 2 आपल्याला काय करायचं आहे, टू अंडरस्टँड द मेथड ऑफ सेक्शन कटिंग द टेक्निक स्टेनिंग माउंटिंग अँड ऑब्झर्वेशन ऑफ द सेक्शन अंडर द मायक्रोस्कोप. आपल्याला काय करायचं आहे, यावेळेस एखाद्या लीफ किंवा एखाद्या प्लांट फ्रूटचं आपल्याला कट करायचं आहे सेक्शन, आणि त्याचा आपल्याला मायक्रोस्कोप खाली ठेवून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की त्याच्यामध्ये काय काय दिसतं मायक्रोस्कोप खाली ठेवून. मग प्रायवर कन्सेप्ट, प्रिपरेशन ऑफ सॅम्पल फॉर सेक्शनिंग. न्यू कन्सेप्ट, ट्रान्सवर्स सेक्शन. ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये ट्रान्सवर्स सेक्शन इज ऑप्टेन बाय द कटिंग अलॉन्ग द रेडियल प्लेन ऑफ अ सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द स्टीम रूट स्टोलन अँड परपेंडिक्युलर टू द लॉन्ग ॲक्सेस. ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे टी एस, ज्या प्लॅन्टचा ज्या रूटचा ज्या स्टीमचा आपण एक सेक्शन टी एस घेणार आहोत, ट्रान्सवर्स सेक्शन जे घेणार आहोत तो घ्यायचा, आणि तो सिलेंड्रिकल पोर्शनमध्ये आपल्याला कट करायचा आहे आणि घ्यायचा आहे आपल्या कट करून. स्टेनिंग, टू डिस्टिंग्विश द अरेंजमेंट ऑफ द वेरियस टिश्यू इन द सॅम्पल्स ऑफ क्रूड ड्रग केमिकल्स डायज ऑर कलरंट्स आर यूज्ड टू इम्पार्ट कलर टू द वेरियस टिश्यू इन सेक्शन ऑफ द ड्रग सॅम्पल. स्टेनिंगमध्ये आपण काय करायचं, स्टेनिंगचा यूज करून आपल्याला जो सेक्शन टी एस घेतलेला आहे तो काय करायचा, कट करून स्मॉल लेअरमध्ये कट करून तो आपल्याला स्टेनिंगमध्ये ठेवायचा आहे 2-3 मिनिट जेवढा टाईम दिलेला आहे. मग जेवढ्या टाईममध्ये आपण ठेवला त्यानंतर तो मायक्रोस्कोप खाली ठेवून आपल्याला पाहायचा आहे, व नंतर आपल्याला जो प्लॅन्टचा पर्टिक्युलर सेक्शन पर्टिक्युलर पार्ट आहे तो असा रेड कलर नाहीतर येल्लो कलर म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये कलरेट झालेला आपल्याला दिसेल, त्यालाच आपण स्टेनिंग करणार. नंतर ऑब्झर्वेशन काय करायचं आहे, फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ सेक्शन सिलेक्शन ऑफ अ प्लेस इन अ लॅबोरेटरी व्हिअर सफिशियंट लाईट इज अवेलेबल इज इम्पॉर्टंट. द लो पॉवर ऑब्झर्वेशन हेल्प्स टू द ड्रॉ अ स्केमॅटिक डायग्रॅम सिस्टमिक फॉर द डिस्टिनेक्ट ट्रान्सवर्स सेक्शन. हाय पॉवर ऑब्झर्वेशन इज यूज्ड, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या सेक्शनचा टी एसचा ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत त्यावेळेस त्या लॅबोरेटरीमध्ये सफिशियंट लाईट प्रोव्हाइड झाली पाहिजे, म्हणजे लाईट त्या लॅबोरेटरीमध्ये यायला पाहिजे, कारण आपल्याला मायक्रोस्कोप ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला मायक्रोस्कोपच्या तिथे स्लाईडवर ठेवून आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला लाईट पर्टिक्युलर भेटायला पाहिजे, म्हणजे आपल्याला क्लिअर इमेज भेटेल त्या टी एसची. आणि तो काय करायचा आहे, म्हणजे बरोबर रेझोल्युशन पॉवरमध्ये आपल्याला पाहायचं आहे टी एस. लर्निंग ऑब्जेक्टिव्ज, इंटेलेक्चुअल स्किल, आपल्यामध्ये स्किल कोणत्या पाहिजेत. डेव्हलप द क्रिएटिव्हिटी इन सेक्शन कटिंग युजिंग डिफरंट ॲट्रिब्यूट्स अँड द मटेरियल्स, म्हणजे जेव्हा आपण टी एस सेक्शन थिन लेअर आपण टी एस जेव्हा काढू त्यावेळेस तो आहे ना बरोबर ह्याच्यामध्ये थिन लेअरमध्ये कट झाला पाहिजे, आणि त्याची आपल्याला बरोबर त्याची प्रॅक्टिस पाहिजे, ती डेव्हलप करायची आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी. टू डिस्क्रिमिनेट डिफरंट कंपोनंट्स ऑफ द सेक्शन, डिस्क्रिमिनेट द डिफरंट कंपोनंट्स ऑफ द सेक्शन. डिफरंट कंपोनंट्स आपल्याला ते स्किल वाढवायचे आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ द डिफरंट स्टेजेसमध्ये आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं. मोटर स्किल, टू ऑब्झर्व द सेक्शन अंडर द मायक्रोस्कोप, आपल्याला ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करायचं आहे टी एस मायक्रोस्कोप खाली. रिक्वायरमेंट्स, ॲपरेटस, यामध्ये कोणते रिक्वायरमेंट्स आपल्याला लागणार आहेत ह्या प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्याला कोणते ॲपरेटस लागणार आहेत. फर्स्ट मायक्रोस्कोप, वॉच ग्लास, कॅमेल हेअर ब्रश, ग्लास स्लाइड्स, कवर स्लिप, बीकर, ड्रॉपर, फिल्टर पेपर, फोर्सकेप, टेस्ट ट्यूब होल्डर, ट्रेपोट स्टँड, वायर गॉज, निडल, शार्प रझर, एवढे आपल्याला इन्स्ट्रुमेंट आपल्याला ॲपरेटस लागणार आहेत.
प्रॅक्टिकलसाठी, त्यामध्ये आपण स्टेनिंगसाठी केमिकल्स कोणते यूज करणार, केमिकल्स कोणते लागतात प्रॅक्टिकलसाठी, स्टेनिंग रिएजंट, ग्लिसरीन अँड वॉटर, क्रूड ड्रग. सब्जेक्टचर शाल यू अँड अ सिंगल ड्रग ऑफ द स्टुडंट, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, क्रूड ड्रगमध्ये आपण आहे ना एखादा रूट, एखादा प्लॅन्टचा रूट, सीड, लीफ, बार्क, फ्रूट, राइझोम्स आपण घ्यायचा आहे. व तो काय काढायचा आहे, बरोबर थिन लेअर टी एसमध्ये त्याला कट करायचा, त्याला स्टेनिंग करायची, त्याला माउंटिंग करायची आणि त्याचं मायक्रोस्कोपखाली ऑब्झर्वेशन करायचं की तो ते पार्ट बरोबर क्लिअर दिसतो आहे का, त्याचं स्टेनिंग केल्यामुळे कोणता पार्ट लिग्निफाय म्हणजे कलर आला आहे का त्याला कोणता, तो आपल्याला पाहायचा आहे. नेक्स्ट इज स्टेप वाईज प्रोसिजर. सेक्शन ऑफ स्टीम रूट अँड स्टोलन. डिफरंट सेक्शन कॅन बी ऑप्टेंड फ्रॉम द स्टीम रूट स्टोलन डिपेंडिंग ऑन द प्लेन ऑफ कटिंग. ईच सेक्शन रिव्हॉल्विंग द डिटेल्स फ्रॉम अ डिफरंट अँगल्स. आपल्याला काय करायचं आहे, स्टीम रूट जे आहे त्यांना बरोबर कट करायचं आहे, डिफरंट काय करायचं, डिफरंट ह्याच्यामध्ये सेक्शनमध्ये आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आणि त्याला काय करायचं, मायक्रोस्कोप खाली खाली ठेवून वेगवेगळ्या अँगलमध्ये पाहायचा की असा बघितला तर कसा दिसतो आहे, असा जर थोडा इकडे घेतला तर कसा दिसतो आहे, हे आपल्याला बघायचं आहे मायक्रोस्कोप खाली. नेक्स्ट ट्रान्सवर्स सेक्शन, त्यालाच आपण टी एस म्हणतो. ट्रान्सवर्स सेक्शन इज ऑप्टेंड बाय द कटिंग अलॉंग द रेडियल प्लेन ऑफ द सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द स्टीम रूट स्टोलन अँड परपेंडिक्युलर टू द लॉन्ग ॲक्सेस. टी एस कशा आपल्याला ऑप्टेंड करायचं आहे, त्याला कट करायचं आहे सिलेंड्रिकल पोर्शनमध्ये, आपल्याला गोल आकारामध्ये सिलेंड्रिकल पोर्शनमध्ये आपल्याला कट करायचा पहिल्यांदा, म्हणजे स्टीम रूट जे आपल्याला प्लॅन्टचे भेटतात त्याचे एक सिलेंड्रिकल आकारामध्ये आपल्याला गोल आकारामध्ये त्याला कट करून घ्यायचा टी एस. दिस या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. नेक्स्ट, दिस सेक्शन व्हेन प्रिपेअर्ड अँड ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप रिव्हॉल्व्स द रेडियल अरेंजमेंट ऑफ द टिश्यू अँड शोज कॉन्स्ट्रेट लेअर अँड वेस्क्युलर बंडल्स. आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे मायक्रोस्कोप खाली की बरोबर त्याचे अरेंजमेंट, त्याचे टिश्यू, ज्या स्टीमचे टिश्यू बरोबर क्लिअर दिसतात का ते अरेंज करायचं, बरोबर आपल्याला पाहायचं त्याचे टिश्यू बरोबर दिसतात का लेअर, त्याचे वेस्क्युलर बंडल्स जे आहेत, वेस्क्युलर बंडल असू द्या, त्याचं एपिडर्मिस असू द्या, क्लिअर आपल्याला इमेज पाहिजे आहे कशामध्ये, मायक्रोस्कोप खाली. नेक्स्ट, या इमेजमध्ये दाखवलं आहे काय, एपिडर्मिस दाखवलं आहे, कॉर्टॅक्स, कॅम्बियम, पुन्हा वेस्क्युलर बंडल्स. नेक्स्ट इज सेक्शन ऑफ लीफ. इन केस ऑफ लीफ द इम्पॉर्टंट एक्सेप्ट टू स्टडी द सेक्शन थ्रू द मिड ब्राइड टेकन परपेंडिक्युलर टू द मिड ड्राइव अँड ऑब्झर्वेशन ऑफ द सर्फेस प्रिपरेशन. याच्यामध्ये जे लीफ आहे, लीफचं जर आपण धतुरा लीफ, इनका लीफ, जे आपण लीफ घेतलं आहे त्या लीफला आपण बरोबर टी एस म्हणजे एकदम ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये आपण त्याला कट करायचं टी एसमध्ये बरोबर, आणि ते लीफ आहे त्या लीफचं आपल्याला मायक्रोस्कोप खाली टाकून ऑब्झर्वेशन करायचं. नेक्स्ट सेक्शन ऑफ बार्क, म्हणजे बार्क जर घेतला तर काय करायचं. इन केस ऑफ द बार्क ट्रान्सवर्स सेक्शन इज इम्पॉर्टंट ॲट इट रिव्हॉल्व्स द हॉरिझॉन्टल सेक्शन ऑफ सेल्स अँड शूज द लिनेक्टिकल्स. यामध्ये आपल्याला काय करायचं, टी एस घ्यायचा बार्कचा आणि तो बार्कचा टी एस घेऊन आपल्याला पाहायचे आहे की तो कशाचे म्हणजे बरोबर त्यामध्ये कोणते कोणते एपिडर्मिस प्रेझेंट आहेत, कॉर्क प्रेझेंट आहेत का, मग ते बरोबर फ्लोएम आहे का त्याला, म्हणजे आपल्याला ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे बार्कमध्ये. नेक्स्ट इज ह्या आकृती दाखवल्याप्रमाणे कशा प्रकारचे असतात बार्क. नेक्स्ट इज सेक्शन ऑफ फ्रूट अँड सीड्स. फ्रूट अँड सीड जर घेतलं आणि त्या फ्रूट अँड सीड घेऊन त्याला आपण कट केलं टी एस तर तो कशा प्रकारे भेटेल. इन केस ऑफ फ्रूट अँड सीड्स जनरली टी एस ऑफ द व्हेरियस पार्ट्स आर ऑब्झर्व्ड अंडर द मायक्रोस्कोप. इन केस ऑफ फ्रूट अँड सीड्स ड्रग्स सेपरेट सेक्शन टेक्निक्स इन रिक्वायर्ड फॉर द इंडिव्हिज्युअल ड्रग्स. जर आपण ह्याच्यामध्ये फनेल घेतला, फनेल बडशेप फनेल घेतला, त्याला आपण बरोबर ते फ्रूट आहेत त्याला आपण बरोबर टी एस घेतला त्याचा कट केलं बरोबर आणि त्याचा आपण मायक्रोस्कोप खाली ठेवलं, त्याला स्टेनिंग करून जर आपण मायक्रोस्कोप खाली ठेवलं तर तो आपल्याला बरोबर आकारामध्ये इमेज दिसणार आणि ती इमेज आपण बघायचं त्याच्यामध्ये कोणते कोणते वेस्क्युलर बंडल प्रेझेंट आहेत काय, एपिडर्मिस कोणती आहे, ट्रॅक म्हणजे त्याचे सगळे पार्ट आपले बघायचे, फ्लोएम, झायलोम,
सगळे पार्ट आपल्याला दिसतील आता इमेजमध्ये दाखवलं आहे त्यानुसार. नेक्स्ट सेक्शन कटिंग टेक्निक, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. सेक्शन कटिंग टेक्निक, फॉलोइंग मटेरियल्स आर रिक्वायर्ड फॉर द फार्माकोग्नोसी लॅबोरेटरी वर्क. आपल्या लॅबोरेटरी वर्कसाठी काय काय लागणार. नॅपकिन लागणार, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करणार, आपण रिअलमध्ये ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करायला येणार आपण लॅबमध्ये, त्यावेळेस आपल्याला कोणते कोणते साहित्य ठेवायचे आहे सोबत. नॅपकिन ठेवायचं आहे, ड्रॉपर, फिल्टर पेपर, स्टेन, ड्रग सॅम्पल, फॉरस्केप, टेस्ट ट्यूब होल्डर अँड स्टँड, निडल, कॅमेल हेअर ब्रशेस, वॉच ग्लास, शार्प रेझर ब्लेड्स, मायक्रोस्लाइड आणि कवर स्लिप, हे सगळे आपल्याला साहित्य लागणार आहे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल रिअलमध्ये लॅबमध्ये करणार आहोत त्या टायमिंगला. हे सगळं प्रॅक्टिकलला घेऊन यायचं. सेक्शन कटिंग कॅन बी डन बाय द टेकिंग ट्रान्सवर्सल ॲज वेल अँड लॉजिट्युडनल सेक्शन. मोस्टली ट्रान्सवर्स सेक्शन इज टेकन फॉर स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स. सेक्शन कटिंग इज अ स्किल विच फॅसिलिट इझी लर्निंग ऑफ द टिश्यू कंपोनंट्स. देअर आर व्हेरियस टेक्निक्स सेक्शन कटिंग डिपेंडिंग ऑन द पार्ट ऑफ क्रूड ड्रग यूजेस यूज्ड. एक्झाम्पल, ग्रीन अनराईप पपाया अ पोटॅटो इज यूज्ड फॉर द इझी सेक्शन ऑफ द लीव्स. सेक्शन कटिंग द इन्क्लूड द फॉलोइंग स्टेप्स. मग ज्यावेळेस आपण कट करणार आहोत एखादा फ्रूट, एखादं ड्रग, क्रूड ड्रग असतील, त्यावेळेस आपण त्या स्किल आपल्याला बरोबर पाहिजे ते बरोबर कट करण्यासाठी. टिश्यू कंपोनंट्स बरोबर आपल्याला कट करता आले पाहिजेत. म्हणजे जर आपल्या सगळ्यात जास्त सोपं कोणतं जातं, जे पपाया पपई असेल, नाही तर पोटॅटो म्हणजे आपले बटाटा असेल, ते कापायला सोपं जातं, इझी पडतं आपल्या त्याच्याबरोबर कट करून टीएस घेण्यासाठी इझी पडतं. जरा प्रिपरेशन ऑफ द सॅम्पल फॉर सेक्शनिंग. फर्स्ट बॉइलिंग ऑफ द सॅम्पल, पहिल्यांदा सॅम्पलला बॉइलिंग करायचं. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, सेक्शन कटिंग कट करायचं बरोबर सेक्शन. नंतर ट्रान्सफर द सेक्शन इन द वॉच ग्लास कंटेनिंग वॉटर. पहिल्यांदाला आपल्याला काय करायचं, टेस्ट ट्यूब घेऊन त्याच्यामध्ये बॉइलिंग करायचं सॅम्पल पहिल्यांदा. नंतर काय म्हणते, सेक्शन कटिंग कटिंग बरोबर करायचे, त्याला कट करायचे बरोबर. त्यानंतर त्याला काय करायचं, ट्रान्सफर करायचं सेक्शन टू द वॉच ग्लास कंटेनिंग वॉटर. जे वॉच ग्लास भेटते आपल्याला खाली दाखवलेलं आहे, असं वॉच ग्लास जरा थोडंसं सरळ नसतं, जरा थोडं कॉनकेव्हसारखं म्हणजे थोडं, मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टेनिंग असतं, त्या स्टेनिंगमध्ये आपल्याला बुडवायचं आहे, त्याला भिजू घातल्याप्रमाणे 2-3 मिनिट ठेवायचं. स्टेन इज द केमिकल डाय कलरंट विच कंबाइन्स द केमिकली ऑर फिजिकल विथ अ सेल कंटेंट टू इम्पार्ट कलर टू इट. एक्झाम्पल, सुदान रेड थर्ड डिझॉल्व्स इन द फिक्स्ड ऑइल प्रेझेंट इन द ऑइल सीड्स टू द इम्पार्ट द रेड कलर. आपण जेव्हा स्टेनिंगमध्ये आपण कोणता होता केमिकल डाय कलरंट वापरतो, म्हणजे त्यात काय होतं आहे, कंबाइन्स द केमिकली ऑर फिजिकली विथ द सेल कंटेंट द इम्पार्ट कलर, आपल्याला कलर मिळतो त्याच्या कलर. म्हणजे त्यात एक्झाम्पल कोणते, सुदान रेड टेस्ट आहे, त्या सुदान रेडमध्ये थर्डमध्ये आपल्याला आपण स्टेनिंगसाठी यूज करू शकतो. त्यामध्ये काय होतं, इन द फिक्स्ड ऑइल प्रेझेंट इन द ऑइल सीड्स, फिक्स्ड ऑइल प्रेझेंट आहे ऑइल सीड्समध्ये, हे बट द रेड कलरनं इम्पॅक्ट होतं, रेड कलर येतो त्याला स्टेनिंग केल्यामुळं. स्टेनिंगची प्रोसेस कशी आहे, तर स्टेनिंग प्रोसेस, फर्स्ट टेक अ क्लीन वॉच ग्लास अँड ॲड द स्टेनिंग सोल्युशन टू द इट. आपल्याला वॉच ग्लास घ्यायचे आहे, जरा वॉच ग्लास जर थोडं कोणकेव्ह असल्याप्रमाणे असते जरा थोडे, आणि त्याच्यामध्ये आपण स्टेनिंग टाकायचं आणि ती स्वच्छ क्लीन करून घ्यायची ग्लास, आणि त्यात स्टेनिंग ठेवायचं, स्टेनिंग सोल्युशन. आणि नेक्स्ट सेकंड, विथ द हेल्प ऑफ ब्रश ट्रान्सफर द सेक्शन टेकन फ्रॉम द वॉच ग्लास कंटेनिंग वॉटर टू स्टेन सोल्युशन अँड कीप इट फॉर 2-3 मिनिट्स. ज्यावेळेस आपण त्याला ब्रश घेतो, तो ब्रश काय करायचा, ब्रश घ्यायचा आणि त्याला ट्रान्सफर TS आहे त्याला काय करायचं, त्या वॉच ग्लासमध्ये ठेवायचं. त्या जे आपले हे असतात का ब्रश घ्यायचे, त्याला TS बरोबर आपण हातांना उचलायचा, TS तो ब्रश असतो का, तो ब्रशनं असा TS उचलायचा आणि तो ब्रश वॉच ग्लासमध्ये टाका, तिथे आपलं स्टेनिंग सोल्युशन प्रेझेंट आहे तिथे आपण ठेवायचं आणि तो तिथे भिजू घालायचा किती 2-3 मिनिटासाठी सोल्युशन स्टेन सोल्युशनमध्ये ठेवायचं आपला TS जो प्लॅन्टपासून आपल्याला भेटलेला आहे. थर्ड स्टेपमध्ये काय करायचं, ट्रान्सफर इट टू द वॉच ग्लास कंटेनिंग प्लेन वॉटर सो दॅट एक्झिस्ट स्टेन इज वॉश्ड अवे. दिस सेक्शन इज रेडी टू फॉर माउंटनिंग. जो आपल्याला भेटलेला आहे ट्रान्सफर सेक्शन TS भेटलेला आहे, तो वॉच ग्लास कंटेनिंग द प्लेन, त्यामध्ये आपण आपल्याला
जो टी एस भेटलेला आहे तो टी एस स्टेनमध्ये ठेवायचा आणि तो स्टेनमधून नंतर 2-3 मिनिट झाल्यानंतर वापस काढायचा आणि तो काय करायचा आपला जो वॉश केलेली आपण त्याला बरोबर स्टेन केलेला आहे ना त्याला आपण काय करायचं त्याला आपण काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि जो आपल्याला स्टेन भेटलेला आहे स्टेन करून आपल्याला जो टी एस भेटलेला आहे तो रेडी असणार आपल्याला पाहण्यासाठी मायक्रोस्कोपखाली त्यानंतर काय करायचं त्याला मॉनिटरिंग प्रोसेस मला त्याला आपण पाहण्यासाठी काय करणार टी एसमधले पार्ट इपिडर्मिस असू द्या नाही तर त्याचे झायलोम फ्लोएम जे पार्ट आहे ते पाहण्यासाठी आपण काय करणार त्याला मायक्रोस्कोपखाली ठेवणार त्याला मॉनिटरिंग प्रोसेस कशी आहे फर्स्ट इज आय ट्रान्सफर द सेक्शन टू बी माउंटेड ऑन द ग्लास स्लाइड विथ द हेल्प ऑफ ब्रश ब्रशचा हेल्प घेऊन आपण काय करायचं त्याला टी एसला बाहेर काढा तो आपलं स्लाइड असते का ग्लास स्लाइड असते त्या ग्लास स्लाइडवर ठेवायचा नेक्स्ट स्टेप काय करायचं ॲट 1-2 ड्रॉप्स ऑफ वॉटर ऑन द सेक्शन विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर ड्रॉपरच्या हेल्पनं काय करायचं त्या स्लाइडवर 2-3 ड्रॉप आपल्याला वॉटरचे टाकायचे आणि प्लेस अ क्लीन कवर स्लिप ओवर द सेक्शन विथ द हेल्प ऑफ द फोरस्केप अँड निडल्स ज्यावेळेस आपण तो घेणार टी एस त्या टी एसमध्ये आपण जेव्हा 2-3 ड्रॉप जेव्हा वॉटर टाकणार त्याच्यानंतर आपण करणार ह्या टाय स्टेपला थर्ड स्टेपला काय करणार त्याच्यावर कवर स्लिप असते एकदम काचेची एकदम कवर स्लिप म्हणजे काच असतो तो काय करायचा गोल्ड टाईपमध्ये असतो गोल नाही तर काय काय चौकोनी आकाराचे पण असतात ते कवर स्लिप घ्यायची आणि काय करायचं त्या आपण जिथं टी एस ठेवलं का त्याच्यावरून असा ठेवायचा आणि त्याला तो रेडी होतो कशासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप्स खाली बघण्यासाठी आणि तो यूज करण्यासाठी डिटेलचे आहे ना ठेवायचा विथ द हेल्प ऑफ द ब्लॉटिंग पेपर वाईप आउट ऑफ द एक्सेस वॉटर प्रेझेंट आउटसाईड द कवर स्लिप द स्लाइड इज रेडी फॉर द ऑब्झर्वेशन ज्यावेळेस आपण तो भेटणार आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण तो कवर स्लिप ठेवणार त्यावेळेस काय होणार जे स्टेन आहे जे वॉटर आहे तो बाजूला सांडलेला असेल ना तो त्याला पाहण्यासाठी आपण काय करणार ब्लॉटिंग पेपरचा यूज करून तो ऑब्झर्व करून घेणार आणि काय करणार आणि ती स्लाइड आपल्याला रेडी असणार मायक्रोस्कोपमध्ये पाहण्यासाठी दिस प्रोस ऑब्झर्वेशनमध्ये काय करायचं ऑब्झर्वेशनच्या काय करायचं त्या प्रोसिजर डिस्क्राय ज्यावेळेस आपण ही टेक्निक वापरणार त्यामध्ये आपल्याला ग्लिसरीन अवॉइड म्हणजे वेगळे स्टेनिंग केल्यामुळे जे पार्ट आहेत टिश्यू पार्ट आहेत ते आपल्याला क्लिअर मायक्रोस्कोप खाली दिसणार मग ऑब्झर्वेशनमध्ये काय करायचं सिलेक्ट प्लेस इन द लॅबोरेटरी फॉर द मायक्रोस्कोप वेअर सफिशियंट लाईट इज अवेलेबल सेट द मायक्रोस्कोप इन अ सच अ वे दॅट द सी आर टुवर्ड्स टू यू अँड द ऑब्जेक्टिव अँड मिरर फेसिंग द लाईट सिलेक्ट करायचं प्लेस लॅबोरेटरी असे की तिथं उजेड येईल आणि लाईट येईल अवेलेबल होईल लाईट अवेलेबल असेल ते मायक्रोस्कोप तिथे जाऊन ठेवायचं आणि काय करायचं ते ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण लाईट क्लिअर ॲडजस्ट करायची लाईट बरोबर क्लिअर येते नेक्स्ट स्टेप ओपन द डायग्राम त्या डायग्राम शेजारी दाखवलेला आहे त्या टाईपमध्ये करायचं नेक्स्ट ओपन द डायफ्रॅग्राम कम्प्लिटली विथ इन द हेल्प ऑफ द सब स्टेज मिरर ॲडजस्ट द पोझिशन सो द फील्ड ऑफ द व्ह्यू द इफिशियंटली इल्युमिनेटेड ज्यावेळेस आपला डायफ्रॅग्राम असतो का तो ओपन क्लोज म्हणजे आपल्याला लाईट किती ॲडजस्ट करायचं आहे किती प्रमाणात आपल्याला लाईट पाहिजे अंधार पाहिजे का उजेड त्यानुसार आपल्याला तो ॲडजस्ट करता येतो नेक्स्ट प्लेस द स्लाइड प्रिपेअर्ड ऑन द स्टेज ऑफ द मायक्रोस्कोप ॲट द सेंटर विथ द सेक्शन प्लेस्ड एक्झॅक्टली इन द लाईन विथ द स्टेज विंडो लाईनिंग अबोव द कंडेन्सर फिक्स द स्लाइड बिटवीन द क्लिप्स नाऊ द स्लाइड कॅन बी मूव्ड फॉरवर्ड बॅकवर्ड अँड साईड वाय अबोव द स्टेज विथ द हेल्प ऑफ द टू स्क्रू प्रोव्हाइड ऑफ द मेकॅनिकल स्टेज टेक द ऑब्झर्वेशन ज्यावेळेस आपली स्लाइड रेडी होईल ते स्लाइडला काय करायचं मायक्रोस्कोप खाली जाऊन ठेवायचं त्या मायक्रोस्कोप ठेवताना त्या टायमिंगला तिथं दोन फिक्स हे असतात स्क्रेव म्हणजे तिथं असं बरोबर ठेवण्यासाठी दोन क्लिप असतात ते बरोबर त्यात ठेवून आपल्याला पॅक करायचं स्लाइड ग्लास स्लाइड आणि त्याच्यावर आपला टी एस प्रेझेंट असतो आणि तो ऑब्झर्व करण्यासाठी आपण मायक्रोस्कोप खाली ठेवायचा क्लिपमध्ये अटॅच करून बरोबर त्याला ॲडजस्ट करून ठेवायचं आणि तो आपण मायक्रोस्कोप खाली पाहायचा आणि त्याच्यामध्ये आपला टी एस दिसणार
क्लियर आणि तो क्लियर आहे का ते मॅग्निफाईंग ग्लास ते आपण ॲडजस्ट करून त्याला बघणार. उदाहरणार्थ एक्झाम्पल धतुरा लेफ, आपण धतुरा लेफ पाहिलं होतं. धतुरा लेफमध्ये काय फर्स्ट एक्सपेरिमेंटला झालं होतं आपलं, धतुरा लेफ कसं पाहायचं काय नाही मायक्रोस्कोपखाली. मग ह्याच्यामध्ये जर आपण धतुरा लेफ घेतलं आहे मग त्या धतुरा लेफला असं कट करून आपण पाहणार मायक्रोस्कोपखाली त्याला स्टेनिंग करून. ह्या टायमिंगला आपल्याला काय दिसणार, ह्याच्यामध्ये एपिडर्मिस काय आहेत, त्याचे झायलोम, फ्लोएम, ग्लँडुलर ट्रायकोम आहेत, नंतर त्याला स्टोमॅटा, लोअर एपिडर्मिस, पुन्हा त्याचे हे सगळेच पार्ट आपल्याला दिसणार. हे आपल्याला ऑब्झर्व करायचे मायक्रोस्कोपखाली. आलं का लक्षात, हे सगळे आपल्याला असे, आणि जे स्टेनिंगमध्ये बुडवलं असेल तर त्याचे कलर बदलणार, हे आपण पाहिलेलं आहे. हे आपण ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केलेलं आहेत की ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिले, ह्या सॅम्पलमध्ये आपल्याला काय काय भेटले, एपिडर्मिस आहेत, झायलोम आहेत, फ्लोएम आहे, कॉर्टेक्स आहे. ओके, थँक्यू.